राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अवघ्या 5 मिनिटात 200 रुपये शुल्क भरून बँक खाते उघडले जाते. या सुविधाचा योजनेअंतर्गत पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 आत असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभाची रक्कम प्रतिमाह केवळ बँक खात्याद्वारे अदा केली जाणार आहे. योजनेसाठी महिलांच्या नावांची नोंदणी जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नोंदणी करताना महिलांना बँक खात्याची झेरॉक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पोस्ट पेमेंट बँकेत अगदी काही वेळात आणि सहजपणे खाते उघडल्या जात असल्याने महिला हे खाते उघडण्याला पसंती देत आहे. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात अगदी गाव पातळीपर्यंत पसरलेले आहे. जिल्ह्यात सुमारे 454 पोस्ट ऑफिस आहे. त्यात 412 ग्रामीण भागात तर 42 शहरी भागात कार्यरत आहे. या सर्व पोस्ट कार्यालयातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कार्य चालते. या बँकेत अवघ्या 5 मिनिटात 200 रुपये शुल्क भरून बँक खाते काढता येते. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना इत्यादींसाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने देखील पोस्ट पेमेंट्स खात्याला मान्यता दिली असून महिलांनी खाते काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.